सर जात नाही आहे आवाज काहीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता बीड या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काहीसा गोंधळ जो आहे हा बीडमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता. काही कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर येऊन निषेध जो आहे हा त्यांच्याकडनं व्यक्त केला होता. आता जर आपण पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत. अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांकडनं त्यांना सामोर जावं लागलं होतं, त्यांच्या रोषाला सामोर जावं लागलं होतं. मात्र आता जर आपण वस्तुस्थिती पाहायला गेलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं मनसे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांच्या गाडीसमोर काही ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत हे समोर आले आणि काहीशी निदर्शनं जी आहेत ही त्यांच्यासमोर केली होती. काहीसा गोंधळ जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बीडमध्ये पोचल्या आपल्याला पाहायला मिळत होता. आणि आता जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्तेसुद्धा जे आहेत हे उपस्थित आहेत. काहीशी तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ही आपल्याला पाहायला मिळत होती. आणि आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे तणावाची स्थिती जी आहे ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत. निदर्शनं केली गेली राज ठाकरेंच्या आल्यानंतर काय सांगाल ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते असं कळत आहे. इथं हिंदू हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे यांना असंख्य कार्यकर्ते आहेत. जे फक्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचीच फक्त गर्दी आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते अशी एक माहिती प्राथमिक आपण जर या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी सुपाऱ्या ज्या आहेत या फेकण्यात आल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची जशी गाडी आली तशी जवळपास 5 ते 6 लोक जे दबा धरून बसले होते ते या ठिकाणी आले आणि हेच राज ठाकरेंच्या गाडीसमोर या सुपाऱ्या ज्या आहेत या फेकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता जर आपण पाहायला गेलं तर हा रस्ता पोलिसांनी रहदारीसाठी जो आहे हा बंद केलेला आहे. त्यामुळे बीडमध्ये काहीशी तणावपूर्ण स्थिती जी आहे ही निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त त्या सगळ्याच परिसरात जो आहे हा तैनात करण्यात आला. दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी सुपाऱ्या ज्या आहेत या टाकण्यात आलेल्या आहेत. काय तुम्ही या ठिकाणी होतात का किंवा पाहिलंय का? या सगळ्या सुपाऱ्या ज्या आहेत त्या टाकलेल्या आहेत. आणि राज ठाकरे बीडमध्ये आल्यानंतर
राज ठाकरेंच्या ज्या पद्धतीनं राज ठाकरेंवरती टीका केली जाते, ती अनेक त्यांच्या भूमिकांमधनं माघार घेतली जाते आणि या सगळ्याला उद्देश कोणाच्या पद्धतीच्या सुपाऱ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी टाकण्यात आल्या आणि राज ठाकरेंच्या गाडीसमोरच जी निदर्शनं जी आहेत ती केलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती पूर्ण रस्त्यावरती या सुपाऱ्या ज्या आहेत त्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीडमध्ये आल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांना या रोषाला जे हे सामोरं जावं लागलंय. राज ठाकरे आज बीडमध्ये मुक्कामी आहेत, उद्या ते पदाधिकाऱ्यांची बैठकसुद्धा घेणार आहेत. मात्र या ठिकाणची काहीशी स्थिती जी आहे ती तणावपूर्ण आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं असं सांगितलेलं आहे की याला जशा तसं उत्तर जे आहे ते दिलं जाईल. ज्यांनी हे केलेलं आहे ते आम्हाला माहीत आहेत आणि त्यांनासुद्धा आमच्याकडनं प्रसाद दिला जाईल. अशा पद्धतीची भूमिका जी आहे ही मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं घेतलेली आहे. त्यामुळे बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आल्यानंतर त्यांच्या ताफ्यासमोर ह्या सगळ्या सुपाऱ्या फेकण्यात आल्या आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा त्यांच्या भूमिकांच्या बाबतीत जो आहे हा काहीसा निषेध जो आहे हा व्यक्त करण्यात आला. त्यामुळे बीडमध्ये तणावपूर्ण स्थिती जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते. जात नाही आहे आवाज काहीच. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता बीड या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काहीसा गोंधळ जो आहे हा बीडमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता. काही कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर येऊन निषेध जो आहे हा त्यांच्याकडनं व्यक्त केला होता. आता जर आपण पाहिलं गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत. अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांकडनं त्यांना सामोर जावं लागलं होतं, त्यांच्या रोषाला सामोर जावं लागलं होतं. मात्र आता जर आपण वस्तुस्थिती पाहायला गेलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं मनसे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांच्या गाडीसमोर काही ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत हे समोर आले आणि काहीशी निदर्शनं जी आहेत ही त्यांच्यासमोर केली होती. काहीसा गोंधळ जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बीडमध्ये पोचल्या आपल्याला पाहायला मिळत होता. आणि आता जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्तेसुद्धा जे आहेत ते उपस्थित आहेत. काहीशी तणावपूर्ण
परिस्थिती जी आहे ही आपल्याला पाहायला मिळत होती. आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेला तर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे तणावाची स्थिती जी आहे ही मंचाध्यक्ष राज ठाकरे पोहोचल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत निदर्शनं केली गेली. राज ठाकरेंच्या आल्यानंतर काय सांगाल ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते असं कळत आहे. इथं हिंदुराजा सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे यांना जिल्ह्यामध्ये असंख्य कार्यकर्ते आहेत. जे फक्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचीच फक्त गर्दी आहे.